अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय आणि सभागृहातील सर्व सन्माननीय सदस्य, गोर गरीब कष्टकरी सगळ्यांचं दैवत पांडुरंग विठ्ठलाला, आई तुळजाभवानीला, आमच्या सभागृहातल्या काही सदस्यांनी विनंती केली, जेजुरीचा खंडेराया, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना विनम्र अभिवादन करतो आणि महाराष्ट्रातील दीन दुबळे गोर गरीब समाजाच्या सर्व घटकांची आणि महाराष्ट्राची प्रगती हो अशी सुरुवातीलाच मी प्रार्थना करतो। अध्यक्ष महोदय, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने आज ये महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपा युतीचं सरकार प्रस्थापित झालेलं आहे। मी या प्रसंगी खास करून माझ्या सोबत गेले 15-20 दिवस जे शिवसेनेचे 40 आमदार आणि सहयोगी पक्षाचे अपक्ष आमदार 11 असे जवळपास 50, मला वाटतं एक आज वाढला ना, 50 आमदार गेले 15-20 दिवस सातत्याने माझ्यावर विश्वास ठेवून एवढा मोठा निर्णय त्यांनी घेण्याचं धाडस केलं त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। मला आताही वाटत नाही, विश्वासही बसत नाही की मी आज या सभागृहामध्ये मुख्यमंत्री म्हणून बोलतोय, कारण आज आपण जर पाहिलं त्या महाराष्ट्रातल्या अनेक घटना आपण जर पाहिल्या तर लोकप्रतिनिधी असतील, आमदार असतील, खासदार असतील, किंबहुना नगरसेवक देखील असतील, ते विरोधी पक्षाकडून सत्तेकडे जाण्याची वाटचाल करत असतात। परंतु आज आपण जर पाहिलं ते जी काय ऐतिहासिक घटना जी आपण पाहतोय, राज्य पाहतोय, देश पाहतोय, मला काल देवेंद्रजी म्हणाले की फक्त देश नाही तर ही घटना जी आहे ऐतिहासिक, या घटनेची 33 देशांनी नोंद घेतलेली आहे। अशा एवढ्या मोठ्या ज्या काही ही घटना घडली आहे यामध्ये सत्तेकडून, सत्तेमध्ये मी नगरविकास मंत्री होतो, इथे गुलाबराव आहेत, दादा भुसे आहेत, संदीपान भुमरे आहेत, शंभुराज आहेत, अब्दुल सत्तार आहेत, बच्चू कडू आहेत, ड्रावकर आहेत आणि सगळे मंडळी मंत्री होते, उदय सामंत आहेत। स्वतःच मंत्रीपद डावावर लावून आणि 40 आमदार, आणखी 10 आमदार, 50 आमदार एकीकडे बलाढ्य असं सरकार, त्या सरकारमध्ये समोर बसलेली मोठमोठी माणसं, मोठमोठे मंत्री एवढं सगळं असताना सत्ता यंत्रणा एकीकडे आणि दुसरीकडे एक कार्यकर्ता, एक सैनिक, पण तो मात्र बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा सैनिक, याच्यावर प्रचंड विश्वास ठेवला। मला अभिमान आहे आमच्या 50 लोकांचा, जेव्हा आम्ही आमचं मिशन सुरू केलं त्या एकाने विचारलं नाही कुठे चाललोय,
कशासाठी चाललोय, किती दिवस लागतील, काही विचारलं नाही। आपल्याला मी मुद्दाम माहिती म्हणून सांगतो की ज्या वेळेस विधान भवनातून आम्ही निघालो, आदला दिवस मी डिस्टर्ब होतो, दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी जी काय मला वागणूक मिळाली, ज्या पद्धतीने माझ्याशी जे वागण्याचा प्रयत्न झाला त्याचे साक्षीदार इकडे असलेले आमदार पण आहेत आणि समोर बसलेले आमदार पण आहेत। मी आपल्याला सांगू इच्छितो नम्रपणे, मला काय झालं माहित नाही आणि बाळासाहेबांनी नेहमी सांगितलं होतं अन्याय विरुद्ध न्याय मागण्यासाठी आपण बंड असेल, उठाव असेल, काही असेल, आणि ते माझ्या त्यावेळेस मनामध्ये काय झालं मला माहित नाही। माझे फोन धडाधड सुरू झाले आणि धडाधड लोक येऊ लागले, कुठे चाललोय, काही चाललोय, कुठे, कशासाठी, कुणी काही विचारलं नाही। जयंतराव अजित दादा, मुख्यमंत्री महोदयांचे देखील मला फोन होते, सगळ्यांचेही फोन होते, मी काही लपू इच्छित नाही। मला विचारलं कुठे चाललात, मी बोललो मला माहित नाही, कधी येणार मला माहित नाही। आणि आमच्या आमदारांना देखील फोन आले, पण एकाही आमदाराने असं मला म्हटलं नाही की मुख्यमंत्री महोदयांना भेटून आपण पुढे जाऊया। हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, हा त्यांचा विश्वास आहे। दादा, हा एका दिवसाचा हा कार्यक्रम नाही आहे, एका दिवसाचा हा कार्यक्रम नाही आहे। यामध्ये सुनील प्रभूला पण माहित आहे कसं मला कसं माझं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालू केला होता, तुम्ही साक्षीदार आहात। त्यामुळे शेवटी हा शिवसैनिक आहे, मी ठरवलं जे काय होईल ते होऊ दे, लढून शहीद झालो तरी चालेल, पण आता मागणार नाही। शिवसेना वाचवण्यासाठी शहीद झालो तरी चालेल, एकटा शहीद होईन, बाकी सगळे वाचतील। मी माझ्या आमदारांना सांगितलं होतं तुम्ही कधीही चिंता करू नका, तुमच्या आमदारकीची, तुमच्या निवडून येण्याची ज्या दिवशी मला वाटेल की तुमचं नुकसान होतंय त्या दिवशी मी तुम्हाला सांगेन आणि तुमचं भवितव्य सुरक्षित करेन आणि मी या जगाचा निरोप घेऊन कायमचा निघून जाईल, हे माझ्या आमदारांना मी सांगितलं होतं। ही छोटी छोटी म्हणजे छोटी मोठी घटना नाहीये। एक ग्रामपंचायत सदस्य नगरसेवक पण इकडचं तिकडचं जायला हिम्मत करत नाही। हे का झालं, हे कशासाठी झालं, का केलं, याचं मुळाशी आपण गेलं पाहिजे होतं, याचं कारण शोधायला पाहिजे होतं। नक्की आपल्याला एवढी दूषणं दिली, एवढी बदनामी केली, माझ्याकडे माणसं पाठवली चर्चेला आणि इकडे मला पदावरून काढून टाकलं, गटनेता पदावरून, किती लोक 10-15 तिकडे दुप्पट होते, बेकायदेशीरपणे सगळं केलं, एकीकडे चर्चा करायची दुसरीकडे काढून टाकायचं, पुतळे जाळायला लावायचे, घरावर दगडफेक करायचे, आदेश द्यायचे। अरे एकनाथ शिंदेच्या घरावर दगड मारण्याची हिम्मत अजून करणारा पैदा झालेला नाही। जितेंद्र आव्हाड यांना माहित आहे माझ्यावर प्रेम करणारी माणसं किती आहेत, असे जसे मधमाशाचं मोहळ उठत तसे मधमाशाचं मोहळ उठून जे माझ्यावर हात चालवेल त्याला डसून संपून टाकणारे लोक। एवढा मी दादा 35-35 वर्ष या एकनाथ शिंदेने जीवाचं रान केलंय, रक्ताचं पाणी केलंय। मी 17 वर्षाचा होतो, बाळासाहेबांच्या विचाराने मला वेड केलं आणि त्या विचारांनी मी प्रभावित झालो आणि शिवसैनिक झालो। आणि एका प्रकरणामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांची माझी भेट झाली आणि त्यानंतर मी शिवसेनेची शाखा, मी वयाच्या मला वाटतं 18 वर्षाचा असताना मी शाखा प्रमुख झालो, माझ्यापेक्षा खूप मोठे सिनियर लोक होते। मी दिघे साहेबांना सांगितलं, त्यांनी माझ्या खांद्यावर हात टाकला, उद्घाटन होतं शाखेचं दुसऱ्या दिवशी। मी त्यावेळची अजून मला घटना आठवतीय, मी साहेबांना सांगितलं की साहेब हे सिनियर लोक आहेत त्यांना तुम्ही पद द्या, मी काय
मला शिवसैनिक असलो तरी चालेल, त्यांची एक भाषा होती याला माहित आहे जितेंद्रला, मला शिवी घातली आणि मला शिकवतो का, मला शाखा प्रमुख बनवलं. आपल्याला मी सांगतो, मी 97 नगरसेवक झालो, परंतु त्याच्यापूर्वी 5 वर्ष आधी मी होऊ शकलो असतो. परंतु दिगे केळकर, संजय केळकर इकडे आहेत, दिगंबर धोत्रे नावाचा भाजपचा इथला कार्यकर्ता होता युतीमध्ये, त्याला तिकीट देण्याचा निर्णय झाला. दिगे साहेब बोलले, जाऊ दे आपण बघू युतीचं काय करायचं ते, पण तुला निवड, तुला तिकीट देतो. मी बोललो, मला साहेब युती तोडू नका, मी 5 वर्षानंतर नगरसेवक होईन, ही वस्तुस्थिती आहे. मी कधी पदाचा लालसा केली नाही, मला पद पाहिजे, मला लवकर पुढे जायचं आहे असं कधीच मी विचारही केला नाही. तिथून माझी सुरुवात झाली, तिथून मी शाखा प्रमुखापासून 97 नगरसेवक झालो. त्यानंतर मी काम केलं, मी कधी मागे वळून पाहिलं नाही, मी कधी कुटुंबाचा विचार केला नाही, मी कधी घरच्यांचा विचार केला नाही. मी रात्री घरी जायचो, आता त्यावेळेस आता आमचे बाप काढले, बापाचं नाव घेतलं, कोणी रेडा म्हणाला, कोणी प्रेतम म्हणाले, कोणी पोस्टमार्टम म्हणालं, कोणी काय म्हणालं, काय काय म्हणाले, बळी द्यायचे 40 लोक. आमच्यावर महिला आमदार होत्या, वेश्या म्हणायचं, कुठल्या थराला चाललोय आपण, आम्ही एकही शब्द काढला नाही. मी तर मला तर ए मी तर असा माझं थंड रक्त तुम्हाला माहित आहे, मी शांत आहे, एकदम मी शांत असतो, पण जेव्हा अन्याय होतो त्यावेळेस मात्र मला शांत राहता येत नाही. माझं काम केसरकरांनी हलकं केलं, हलकं केलं, केसरकरांना सांगितलं बाबा ते मीडियाला तुम्ही बोला, जे काय बोलायचं ते माझ्याकडे काय ते काम होणार नाही. मी आपल्याला सांगतो दादा, बाप काढले, मी आपल्याला सांगतो, माझाही बाप जिवंत आहे, माझे वडील जिवंत आहेत, माझी आई गेली. मला एकदा उद्धव साहेबांनी गावी फोन केला होता, आम्ही गावी होतो आणि माझ्या आईला मी सांगितलं उद्धव साहेबांचा फोन आहे. आई, मी उद्धव साहेबांना सांगितलं आई आहे, तर फोन आईने घेतला. माझी आई साधी आहे, साधी होती, फक्त आईने माझ्या सांगितलं उद्धव साहेबांना, माझ्या बाळाला सांभाळा. उद्धव साहेब म्हणाले, एवढा मोठा झाला तरी बघ तुला बाळच म्हणते. बोला, त्यासाठी मी बाळच आहे. माझे वडील खूप कष्ट करून पुढे आलेत, कष्ट करून मला त्यांनी इथपर्यंत आणले, त्यांचे आशीर्वाद आहेत. पण आपल्याला मी सांगतो, मी जेव्हा घरी जायचो तेव्हा माझे वडील आई झोपलेली असायची, मी जेव्हा उठायचो तेव्हा ते कामाला गेलेले असायचे. हे कधी आम्ही महिन्यातून 15 दिवसातून कधीतरी भेटलो तर भेटलो. तीच परिस्थिती माझ्या श्रीकांत बरोबर झाली. श्रीकांत डॉक्टर झाला, डॉक्टर झाला, पण मी त्याला वेळ देऊ शकलो नाही. मी रात्री यायचो आणि तो सकाळी जायचा, मी उठायच्या आधी तो जायचा. दादा, कधीही मी त्याचा बाप म्हणून कधी वेळ देऊ शकलो नाही त्याला. ही वस्तुस्थिती आहे. मी संघटनेला वेळ दिला, मी शिवसेनेला वेळ दिला, मी शिवसैनिक हेच माझं कुटुंब मानलं. माझ्या जेव्हा आयुष्यामध्ये जो दुःखद प्रसंग आला, माझी 2 मुलं माझ्या डोळ्यासमोरून गेली, त्यावेळेस मी आज त्यावेळेस मला आधार दिला आनंद दिगे साहेबांनी, आनंद दिगे साहेबांनी मला आधार दिला. माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. कशासाठी जगायचं, कोणासाठी जगायचं, मी ठरवलं आता फक्त माझा श्रीकांत आणि माझी पत्नी आणि आई वडील यांच्यासाठीच मी जगतो आता. बस माझं आता काही राहिलं नाही. मी तिथून बाहेर त्या ह्याच्यामधून कोलमडून पडलो, कारण मला माहीत होतं की आता माझ्या कुटुंबाला माझी आवश्यकता आहे. मी साहेब माझ्याकडे एकदा, दोनदा, तीनदा, 5 वेळा आले दिगे साहेब घरी. साहेबांना मी सांगितलं, आता मला शक्य नाही, मी नाही उभा राहू शकत, मी तुम्हाला तुमच्या संघटनेला न्याय देऊ शकत नाही. मला त्यांनी एक दिवस रात्री तेंबी नाक्यावर बोलवलं, माझ्या खांद्यावर हात टाकला, एकनाथ तू नाही म्हणू नकोस, तुला आता हे दुःख पचवावंच लागेल, तुझ्या डोळ्यातले अश्रू तुला पुसावे लागतील आणि
दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू तुला पुसावे लागतील, दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू ना अश्रू येऊ नयेत याचा प्रयत्न तुला करावा लागेल। तू आता स्वतःसाठी नाही तर समाजासाठी तुला जगायचं। मी साहेबांना म्हणलो मी आता परिस्थितीत नाही आहे, पण त्यांनी मला जो काय आग्रह होता तो मी त्यांना देव मानत होतो। बाळासाहेब आणि दिगे साहेब हे माझं दैवत होतं आणि मी त्यांना नाही म्हणू शकलो नाही। आणि मला त्यांनी सभागृह नेता बनवलं। राजन विचारे सभागृह नेता होता, त्याला सांगितलं एकनाथ शिंदेला सभागृह नेता बनवतोय आणि त्यांनी सभागृह नेता केल्यानंतर मी मागे वळून पाहिलं नाही। मी दिवस रात्र एक केले। जितेंद्र आव्हाड दुसऱ्या पक्षात होते तरी सुद्धा त्यांना माहीत होतं हा एकनाथ शिंदे हा वेड्यासारखा कामाला लागलेला आहे। माझं सभागृह नेत्याचं दालन रात्री 11-11 वाजेपर्यंत महापालिकेत सुरू असायचं। मी खूप मेहनत केली, खूप मेहनत केली। सिंगानिया दिगे साहेब गेल्यानंतर माझ्या पाठीशी दिगे साहेब होते, मला काही भीती नव्हती। मी सगळे ठाण्यातले वागळ इस्टेट मधले त्यांना माहीत आहे, केळकर साहेबांना माहीत आहे, त्यावेळेस लेडीज बारचा सुळसुळाट होता। एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये लोक वेडी झाली होती, पैशाची उधळण चालली होती। मी पोलिसांना खूप प्रयत्न केला, अर्ज फाटे लिहून आम्ही थकलो। महिला आम्हाला सांगायच्या तुमच्या पोरांचा काय उपयोग आहे, शिव्या घालायच्या आम्हाला, हे सगळे आया बहिणींची उद्ध्वस्त होणारी इज्जत तुम्ही थांबू शकत नाही तर तुमचा उपयोग काय। दादा आपल्याला मी सांगतो, मी 16 लेडीज बार स्वतः तोडणारा हा एकनाथ शिंदे आहे। माझ्यावर 100 पेक्षा जास्तीच्या पोलीस केसेस आहेत, बंद करून टाकलं मी। मला हायकोर्टामध्ये माझ्या विरुद्ध पिटिशन फाईल झाली, मी घाबरलो नाही। त्यावेळेस मोठं गँगवार चालू होतं मुंबईमध्ये सगळीकडे। त्यांनी लक्षात घेतलं की हा एकनाथ शिंदे ऐकणार नाही, याला ठार करायला लागेल। मी दिगे साहेबांना सांगितलं, बोला असं असं ते करतात। दिगे साहेबांनी ते 4-5 शेट्टी लोकांना बोलवलं, तेव्हा माहिती आहे आवड साहेबांना की काय त्यांची कोण होते तेव्हा शेट्टी। त्यांना म्हणाले क्या चल रहा है, बोले कुछ नहीं, एकनाथ को कुछ हो गया तो समझ जाओ और सुधर जाओ। एवढ्या भाषेत त्याला सांगितल्यानंतर माझा विषय संपला। हे मी का सांगतोय, मी आंदोलन केलं, शिवसेना वाढवली, काय साखरेचं आंदोलन असेल, तेलाचं आंदोलन असेल, जीवनावश्यक वस्तूंचं आंदोलन असेल, कुठे कधी मागे पाहिलं नाही। विद्युत MSEB आंदोलन असेल, कारण माझ्या बरोबर जीवाला जीव देणारे जे कार्यकर्ते होते ते एकदा सांगितलं की ते कधी विचारत नव्हते की त्याचा परिणाम काय, केसेस होतील, जामीन मिळेल, काय मिळेल, कधीच केलं नाही। असं करत असताना जेव्हा धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर मी साप कोलमडून गेलो। परंतु मी त्यावेळेस पाहिलं की आता ही कोलमडून पडण्याची वेळ नाही, ही ताट कठोरपणे उभं राहण्याची वेळ आहे। सगळे सैरावेरा झाले होते, आता आपला बाप गेला, आपला आधार गेला। आणि अशा परिस्थितीमध्ये जितेंद्र आव्हाड जे मगाशी म्हणाले ते खरं आहे, मला आठवतंय तो इन्स्पेक्टर होता, त्याला मी सांगितलं हा उद्रेकातून झालेला आहे, हॉस्पिटल बेचराग करून टाकलं, हा उद्रेक आहे। मी तिकडे नसतो तर त्या सिलेंडर स्फोटमध्ये जवळपास 100-200 माणसं मरून संपली असती, जितेंद्र आव्हाड तिकडे होते तेव्हा सुरुवातीला। अशा परिस्थितीमध्ये कोण बेभान झाले होते, आम्ही पहिले त्या पेशंटला काढलं बाहेर, नंतर हे सगळ्यांना सांगितलं बंद करा पोलीस, त्यांचं जे पार्थिव होतं पोलिसांच्या व्हॅन मध्ये घालून आम्ही बाहेर काढलं, तेव्हा हे सगळी गर्दी पाठोपाठ चालू लागली आणि टेम्बिना केला। 150 लोकांना त्यामध्ये कारवाई झाली। मी त्यांना सांगितलं पोलिसांना हे उद्रेक आहे, ह्या जाणीवपूर्वक कोणी केलेलं नाही, ह्या प्रेमामुळे झालंय, दिगे साहेबाला देव मानत होते लोक आणि त्यामुळे झालंय, तुम्हाला मी माणसं हजर करतो। माणसं हजर केली, कोर्टाच्या जे सुपास्कार होते ते केले। त्यावेळी सगळ्यांना वाटलं की ठाण्यातली शिवसेना संपून जाईल, ठाण्यातल्या शिवसेनेचं खरं नाही। इवन आदरणीय शिवसेना प्रमुखांना देखील चिंता लागली होती। अशा परिस्थितीमध्ये ठाण्यातली शिवसेना त्यांना बाहेर काढेपर्यंत मी झोपलो नाही। त्या सगळ्यांना त्या केसमधून बाहेर काढलं आणि ती शिवसेना आज आपल्याला सांगतो मी, दिगे साहेबांनी जेवढं केलं होतं त्यांच्या पुण्याईनेच,
त्यांच्या आशीर्वादाने आज ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये अनेक महापालिकांचे महापौर, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, खासदार, आमदार, ग्रामपंचायत, नगरपंचायत सभापती सगळे शिवसेनेचे आहेत, सगळे शिवसेनेचे आहेत। आज हे सगळं करत 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 आपण या इथपर्यंत पोहोचलो। आणि ज्या पद्धतीने मी आमदार झालो, नंतर मंत्री झालो, मी मला त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत काम करण्याची संधी मला मिळाली। त्यांना मी सांगितलं, 2-3 वेळा मी राजीनामा दिला होता माझ्या पदाचा, मंत्री पदाचा, कारण 6,500 कोटी रुपये ते डेफिसिट होतं, कर्ज होतं। मला फडणवीस साहेब म्हणाले, शिंदे साहेब चिंता करू नका, तुमच्या पाठीशी मी आहे। आणि मला त्यांनी समृद्धी महामार्गाचं काम दिलं। आणि आपल्याला मी सांगतो, मगाशी आपण म्हणालात की समृद्धी महामार्गाचं MSRDC जे आहे, MSRDCचं खातं दिलं, तुम्ही चांगलं खातं द्यायला पाहिजे होतं, परंतु ते खातं देण्याचं काम यांचं नव्हतं, खातं देण्याचं काम यांचं नव्हतं, परंतु त्यांनी खातं जे बुडीत झालं होतं त्याला ताकद दिली आणि समृद्धी महामार्ग आज पूर्णत्वास जातोय। आपल्याला दादा मी सांगतो, मी स्वतः तिथे फिरलो, मला फडणवीस साहेब म्हणाले, हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे, तुम्हाला करायचं आहे, हा गेम चेंजर या राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीने हा महत्वाचा प्रोजेक्ट आहे, फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे, हा हजारो लाखो करोडो लोकांना फायदा देणार आहे। मी रेस उचलून जायचो, माझ्या तिकडे पुतळे लावलेले असायचे, आंदोलन माझ्या विरुद्ध झाले, एकदा तर आमचं विमान क्रॅश होणार होतं, भोपलवारला विचारलं तर म्हणे भोपलवार तर देवाचाच ध्यास करत बसला होता, आमचा कार्यक्रम आटपणार होता। पावसाळ्यामध्ये आम्ही चाललो होतो बुलढाण्याला, मी स्वतः सही केली विटनेस म्हणून, आणि सांगितलं, त्यांना विश्वास नव्हता सरकार पैसे देईल की नाही, मी बोललो 2 तासात RTGS होईल, तो बोलतो असं कसं होणार, बोललो बघा तरी, विश्वास ठेवा माझ्यावर, मी विटनेस म्हणून सही केली। विमानात बसलो, इकडे आलो तो सरदारजी पायलट होता, त्यांनी ते घुसवला त्या ढगामध्ये, तो नंतर आम्ही तर 10-15 फूट वरून खाली उडत होतो, तो नंतर त्याला तो असं उतरले असं करतो मला, बोल आता काय वरती गेला, तो म्हणाला की मला काही पर्याय नव्हता त्या ढगामध्ये गेल्याशिवाय, कारण आमच्या मागून येणारं विमान बाजूला गेलं, अहमदाबादला लँड झालं आणि हा घुसला त्याच्या आतमध्ये। ही वस्तुस्थिती आहे। आज समृद्धी महामार्गामुळे आज लाखो लोकांना त्याचा फायदा होणार आहे। मी फडणवीस साहेबांचं मनापासून इथे अभिनंदन करेन की त्यांना मला काम करण्याची संधी दिली। शिवसेनेला ते उपमुख्यमंत्री पद पण देणार होते, बरोबर आहे, भिवंडीच्या एका कार्यक्रमामध्ये गडकरी साहेब आले होते, मला फडणवीस साहेब म्हणाले आता एक चांगली जबाबदारी तुम्हाला भेटेल, मी काही रिॲक्शन दिले नाही, कारण मला माहित आहे ते पद घेणारच नाही आम्ही, पण मला द्यायला पडेल म्हणून मी काही रिॲक्ट झालो नाही, झालो मी गप्प राहिलो, मला माहित होत। एक पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्ही जे म्हणालात ना दादा तिथे की असं का केलं, तर ह्याच्यामध्ये एकच सांगतो, त्यानंतर हे मी 5 वर्ष काम केलं MSRDCच्या माध्यमातून, ते 6,500 कोटी कर्ज फिटवलं, आता प्रॉफिटमध्ये आपण MSRDC आणले, त्याच्यामध्ये आणखी आम्ही ते बांद्रा कुठला वर्सोवा सीलिंग करतोय, आणखी पुणे रिंग रोड दादाच्या इकडचं आपण करतोय, करणार दादा चिंता करू नका, तुम्ही तिकडे असले तरी करणार, तुम्ही आमचेच आहात। हे सगळं विसरूनच गेलो मी आता अगदी। बघा, आमच्यावर गद्दारीचा शिक्का, भास्करराव आम्ही गद्दार नाही, आणि तुम्ही नाही, तुम्ही म्हटलं म्हणून नाही सांगत, मी तुम्हाला नाही म्हणालो, एक मिनिट भास्करराव बसा, तुम्हाला नाही म्हणालो,
तर याच्यामध्ये ए बसा, ए थांबा शांती. अरे भास्करराव पण आलेच आहेत. ए बाबा बसा ना, भास्करराव भास्करराव बसा. भास्करराव सन्मानाने, भास्करराव बसा सन्मानाने, भास्करराव सन्मानाने, भास्करराव बसा, कृपया करून बसा. आज जो काय आम्ही जो निर्णय घेतलेला आहे, हा निर्णय हे तर ठीक आहे, वैयक्तिक मला काही स्वार्थ नव्हता. तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो, दादांना पण माहित आहे तो विषय. सुरुवातीला मला मुख्यमंत्री करणार होते ही वस्तुस्थिती आहे. आपल्या सगळ्या आमदारांना आमच्या ते माहीत होतं, त्यांची सगळ्यांची भावना होती. परंतु अजितदादांनी आणि कोणी सांगितलं की एकनाथ शिंदे नको, तुमचं साय सांगितलं मला माहीत नाही, परंतु आम्हाला सांगितलं गेलं की ही जबाबदारी तुम्हालाच घ्यायची आहे. आम्ही म्हणालो ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मी कधीही कुठल्याही पदाची लालसा केलेली नव्हती, करणारही नाही. पण एकदा अजितदादा बोलता बोलता मंत्रालयामध्ये बोलून गेले. सुधीर जोशी आणि मनोहर जोशींचा किस्सा सुरू होता अपघाताचा, तेव्हा अजितदादा म्हणाले अहो इथं पण अपघातच झालेला आहे. मग मी त्यांना बाजूला घेऊन विचारलं, ते बोले आमचा कोणाचाच विरोध असण्याचं कारणच नाही, तुमच्या पक्षाचा तो निर्णय होता. पण मी कधीही विचारलं नाही. त्यानंतर मी विसरून गेलो सगळं, मी सगळं विसरून गेलो आणि मला त्या पदाचा मोह कधी नव्हता, कधी आणि मी कधी त्याची अपेक्षाही केली नाही. सुरुवातीला मला सांगितलं होतं म्हणून, आणि जेव्हा ठरलं की बाबा नाही, आमच्या साहेबांना उद्धव साहेबांना सांगितलंय पवार साहेबांनी की तुम्ही व्हा, नो प्रॉब्लेम. मी एकाही शब्दाने बोललो नाही, साहेब आगे तुम्ही पुढे व्हा, आम्ही आहोत. बिलकुल असं सत्तेच्या मोहापायी, बिलकुल पदाच्या लालसेपोटी आम्ही गेलो नाही, नाहीतर इतके मंत्री सत्तामधून बाहेर आले नसते. आज आम्ही जो हा निर्णय घेतला आहे याच्या मागचं कारण काय? याच्या मागचं कारण ज्या पद्धतीने जे काही सुरू होतं, कोणी वैयक्तिक हा दादा जयंतराव घेऊ नका, जे वैयक्तिक कोणी घेण्याची आवश्यकता नाही. आमदार जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता, अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. पुढची निवडणूक जिंकू किंवा काय कसं होईल या सगळ्या विवंचनेत सगळे होते. आणि ते मला वारंवार सांगायचे, आपले नॅचरल अलायन्स भाजप बरोबर आहे, शिवसेना भाजप युती म्हणून आपण लढवलोय. आज बाळासाहेब आणि अटल बिहारी वाजपेयी आणि प्रमोदजींनी ही युती घडवली होती, आपण हे का करतोय, आपण याच्यातून दुरुस्ती करा, आपण उद्धव साहेबाला सांगा की हे चालणार नाही, हे बदला. मी 5 वेळा हा प्रयत्न केला, 5 वेळा हा प्रयत्न केला. केसरकर त्याला साक्षीदार आहेत, परंतु आम्हाला यश मिळालं नाही, आम्हाला अपयश आलं त्याच्यामध्ये. आणि हे करत असताना जे 5 वर्ष, जे 2.5 वर्ष जी गेली, त्या 2.5 वर्षामध्ये जो काय अनुभव आला, त्या अनुभवामध्ये आज सावरकरांच्या बद्दल बोलू शकत नाही. काँग्रेस बरोबर असल्यामुळे त्यांनी कुठल्या तरी याच्यामध्ये सावरकरांची बदनामी करण्याचं हे केलं. सभागृहामध्ये आम्हाला गप्प राहावं लागलं. ज्या दाऊदने बॉम्बस्फोट केले या मुंबईमध्ये, त्यांच्याशी ज्यांचं कनेक्शन झालं त्यांना त्यांच्यावर कारवाई करू शकलो नाही आम्ही. संभाजीनगर हे बाळासाहेबांनी संभाजीनगर नाव दिलं होतं, ते आम्ही करू शकलो नाही. आता आम्ही जेव्हा हा निर्णय घेतल्यानंतर तो केला, स्वागत आहे त्याचं, आपण स्वागत केलेलं आहे. हे सगळे जे काही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार, जे बाळासाहेबांनी हे आपल्याला जे काही शिकवलंय, जी काय त्यांनी शिकवण दिली, जो काय त्यांची भूमिका होती, आम्ही पहिल्या दिवसापासून सांगितलंय, आम्ही वैयक्तिक स्वार्थासाठी ते ही भूमिका घेतलेली नाही. आम्ही कालही शिवसैनिक होतो, आजही शिवसैनिक आणि उद्याही शिवसैनिकच आहोत. बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, दिघे साहेबांचे शिवसैनिक आहोत. त्याच्या विचारांशी आम्ही कधी तडजोड करणार नाही, केली नाही. कशासाठी करायचं? पदासाठी? कधीच आम्ही करणार नाही. आज आपण पाहिलं तर आपल्याला मी सांगतो, कोणी वैयक्तिक घेण्याची आवश्यकता नाही,
शिवसेना प्रमुखांचा 6 वर्षाचा मतदानाचा अधिकार कोणी काढला होता त्यावेळेस? आपल्याला माहित आहे 1987 च्या विलेपार्लेच्या पोटनिवडणुकीमध्ये रमेश प्रभू यांच्या प्रचारामध्ये बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा पुकार केला होता. गर्व असे का हम हिंदू आहे, भुजबळ साहेबांना माहित आहे ते. आणि मग त्यांना त्याच्या विरोधामध्ये 1999 पासून पुढील 6 वर्षापासून मतदानासाठी रोखलं. कोणी रोखलं? वाजपेयी सरकार होतं. इलेक्शन कमिशनने रोखलं. नाही नाही, तक्रार काँग्रेसने केली. भास्करराव, ओ भास्करराव. आणि यावेळेस बाबा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा तक्रार काँग्रेसने केली होती, तुम्हाला माहित आहे. आणि अशा हिंदुत्वाला नेहमी विरोध करणाऱ्या पक्षाबरोबर आमदार म्हणाले कसं बसायचं, कसं बसायचं? बाळासाहेबांना अटकेचं नाही, ते नंतर त्यांनी सुधारून घेतलं. ते भुजबळ साहेब इकडे आहेत, त्यांना माहित आहे ते शिवसैनिक होते. तयारी केली होती परंतु ते करू शकले नाहीत. हे सगळं मी सांगतो याचं कारण काय? बाळासाहेबांनी मुंबई वाचवली दंगलीमध्ये. बाळासाहेबांच्या आदेशाने सगळ्यांनी छातीचा कोट केला आणि मुंबई बेचिराख होण्यापासून वाचवली. आणि त्यामध्ये आपण पाहिलं की म्हणजे आता मी मगाशी म्हणालो ते सगळी तयारी केली होती परंतु ते करू शकले नाही. सगळी तयारी, निमलक्षरी दर, हे ते सगळं आलं होतं. अशा परिस्थितीमध्ये देखील आपण कसं काय, हे आमदारांचं म्हणणं आहे सगळ्या. आणि आम्ही कुठला अजेंडा घेतलाय? बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा आणि दिघे साहेबांच्या ज्वलंत जी हिंदुत्वाची शिकवण दिली त्याचा घेतलाय, विकासाचा घेतलाय. या 50 लोकांच्या मतदारसंघातली विकास कामं जर झाली नाहीत त्यांना कोण मतदान करणार? आणि या राज्याचा विकास जो आहे, राज्याचा विकास देखील ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होता, दादांना मी धन्यवाद देतो. ते तर 7-8 याच्या मंत्रालयामध्ये, मंत्रालयामध्ये त्यांच्या बैठका सुरू होत्या. माझ्या डिपार्टमेंटच्या पण बैठका ते घ्यायचे तरी मी त्यांना कधी विरोध केला नाही. केला का विरोध? मी कधी बोललो नाही, कारण ते काम करत होता माणूस. 800 कोटी घेतले पण तरी नाही बोललो मी काय. पण दादांची माझी अंडरस्टँडिंग होती. ते मला म्हणायचे एकनाथराव मलाही निधी द्यायचा आहे, माझ्याकडे आमदार येतात, पदाधिकारी येतात. मी म्हणालो बघा, एकदा मी तुम्हाला त्यांना तुमचं नोटिंग दाखवलं. मी तुम्ही एक नोटिंग केलं होतं सुधीर भाऊ आणि आपलं होतं ते, तर तेही दाखवलं मी. तरी मी बोललो तसं मी नाही करणार, आपण तुम्हालाही तिकडे कार्यकर्त्यांना सांभाळायचं आहे. पण नंतर तुम्ही पॅरलल नगर विकास विभागाचा हेड का केला? त्याच्यावर मी आक्षेप घेतला होता, परंतु नंतर दादा बोलले एकनाथराव ठीक आहे आता एवढं पुरतं. मी लगेच मोठ्या मनाने बोललो की नाही, लगेच मी कदरू नाही आहे, कदरू मनाचा नाही आहे मी. मला काम करणारी माणसं आवडतात आणि दादाचा स्वभाव मला एकदम फटकळ रोकठोक आवडतो मला त्यांचा. मी कधी त्यांच्या ह्याच्यामध्ये कधी खोडा घातला नाही. माझा डिपार्टमेंट आहे, तुम्ही कसं करताय कधी नाही, कारण माझ्या डिपार्टमेंटमध्ये सगळे हस्तक्षेप करत होते, त्यामुळे मला काय चिंताच नव्हती. तुम्ही केलेल्याचं मला दुःखच नव्हतं बिलकुल, पण खूप हस्तक्षेप होता सगळं माहीत आहे. पण तरी सुद्धा मी एक मंत्री, शेवटी माझ्यापेक्षा वरिष्ठ लोकांना अधिकार असतो, मला काय कधीही कोणी काढू शकलं असतं, पण मी कधी घाबरलो नाही. काढा काय पण करा, पण माझी जी काय हे आहे, माझा जो अजेंडा आहे तो मी कधी सोडू शकत नाही. त्यामुळे काही लोक आता सांगत होते की याच्यामध्ये आमच्यावर निशाणा सोडून कोणी काय गटार, कोणी नाल्याची घाण, कोणी आणखी काही, कोणी तिकडे देवी मा कामाख्या देवीला बळी देणार. आता मा कामाख्या देवीनी कोणाचा बळी घेतला? आम्ही चाळीस रेडे पाठवले, पण मा कामाख्या बोलली जो बोललाय तो रेडा आम्हाला नको. दादा सहन करायची पण एक परिसीमा असते, पण काहीच तोंडातून काढलं नाही. आम्ही बुक्क्याचा मार खाऊन गप बसत होतो,
रडत होतो आम्ही, हे काय एवढं बदनाम आम्हाला करताय, आम्ही बंडखोर, आम्ही गद्दार नाही, आमच्या रक्तात गद्दारी नाही, आम्ही उठाव केला जसं गुलाबराव म्हणाले तसा उठाव आम्ही केला होता. तर त्या नेत्यांचं म्हणणं होतं, जे जळगाव इथं भाषण केलं होतं त्यांनी, त्यांनी दोन्ही काँग्रेसवर जहरी टीका केली होती. 15 वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र सडवल्याची घणाघाती टीका केली होती. 15 वर्ष सडवली तुम्ही लोकांनी, मी नाही म्हणत आहे. आणि यापुढे जर त्यांच्या हातात सत्ता दिली तर काय होईल, महाराष्ट्राचं राहिलं सुरलं वाटोळं होऊन जाईल. आता सांगा तुम्ही, आम्ही मग कसं बसणार तुमच्याबरोबर? आदेशाचं पालन केलं आम्ही, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका जयंतराव. आम्ही इकडे असलो तरी सुद्धा आपण इकडे तिकडे येऊ शकतो आपण एकत्र. तसं बघा, एक इकडे सगळं घडवणारे हे आहेत. कधी काय काय करतील, कधी काय काय करतील माहित नाही. अरे लोकसभा, आपल्या राज्यसभेच्या 2 उमेदवार होते, आमचे दोन्ही निवडून येणार होते, फुल फिल्डिंग लावली होती. आमची मतं सगळी बरोबर इंटॅक्ट राहिली. थोरात साहेब म्हणाले आम्ही 42च घेतो, त्यांना सांगितलं आम्ही तुम्ही 42च घ्या, 44 घेऊ नका, नंतर प्रॉब्लेम होईल पुढे, विधान परिषद पण निवडणूक आहे. ते बोलले नाही 42च घेतो, पण त्यांनी घेतली 44 घेतली. आणि दादांनी घेतली 43, एकच जास्ती घेतलं. बोललं आता एवढं झालं तरी आपली शीट येऊ शकते. बघितलं साला आमचा दुसरा माणूस पडला. सॉरी हा सा म्हणजे शब्द. शब्द मागे घेतो. तर जयंतराव, जयंतराव विनंती आहे, शब्द मागे घेऊ नका, हे नॅचरल फ्लो मध्ये चालू दे. जे नैसर्गिक आहे ते आपण केलं पाहिजे, त्यात अडथळा करू नका, तुमच्या शेजाऱ्यांचा परिणाम होऊन देऊ नका. ही नैसर्गिक युतीच केली आम्ही, नैसर्गिक युती तुम्हालाही ती मान्य आहे. तर पडला कसा, बघितलं तर आम्ही कॅल्क्युलेशन केलं, आमचे सगळे मत इंटॅक्ट, सुनील प्रभू आणि बाकी सगळे आमचे हुशार माणसं होते, त्यांनी बोलले आपले बरोबर आहेत. अरे कुठले कोणाचे, आता इकडे कलाकार बसले, त्यांनी कोणाचे पडले का माहीतच नाही. बाकी लोक बोलत होते की अरे पडला तो वेगळा पडला, दुसरा पडला पाहिजे होता. बोला असं नाही, मी पण मी म्हणालो दोन्ही खासदार आपले निवडून येण्याचं गणित आपल्याकडे होत आणि ते सगळे फिल्डिंग लावली. सगळं उघड करू नका. नाही आज आमचे दोन्ही निवडून आले पाहिजे होते, राऊत साहेब पण आणि तो आपला बिचारा संजय पवार. पण दुर्दैवाने ते गडबड झाली. दुसऱ्या वेळेस पण दुसऱ्या दिवशी विधान परिषदची निवडणूक होती, आता त्याच्यातून मला बाहेरच काढून टाकलं होतं, बाजूला टाकलं, बोले हा जाऊ दे बाजूला, हा काय कामाचा नाही. बरं, त्या आधीच्या संजय पवारला पण मी 3 मतं एक्स्ट्रा बाहेरून आणली, 3 मतं माझ्या ओळखीने, बरोबर आहे. आणि ते तुम्ही बघितली पण, म्हणजे अनिल परबांनी बघितली, तुम्ही बघितली, सुनील प्रभूंनी पण बघितली, बघितलं ना बाबा, कारण ते मार्किंग दिलं होतं त्यांना आपण वेगळं, आमच्या सगळ्या आमदारांपेक्षा वेगळं. तर त्याच्यानंतर विधान परिषदेमध्ये सगळे लोक बोलले काय करायचं, बोलले बघा दोन्ही आपले शिवसेनेचे निवडून आले पाहिजे, त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज होता कामा नये बिलकुल. कारण मी गद्दार नाही आहे दादा, माझ्या ध्यानीमनी माझ्या रक्तामध्ये कधी येणार नाही. मी कधी झोपेत असलो तरी सुद्धा काय दे रे ते काय, अरे ते निधी वाटप नको, संपला विषय.
तर थोडं अरे माझे बघा फ्लो तुटला मग गडबड होईल. तर मी सांगितलं बाबा दोन्ही आले पाहिजे निवडून. कारण काय, आम्ही त्या दिवशी माझी सरकली होती. बोला आता आम्ही जाताना साला इकडे पडला तर बोलतील गद्दारी करून गेले. बोला दोन्ही निवडून आले पाहिजे. आणि तुम्हाला मी सांगतो दोन्ही आपले निवडून आले. आणि आम्हाला फोन आले साहेबांचे, बोले कुठे आहे आपले दोन्ही निवड पुढे चाललेत. बोला आता मी ते पुढे चाललेत पण मी कुठे चाललोय मला माहीत नाही. मी आपला सुसाड गेलो. तुम्हाला सांगतो मी काही प्लॅनिंग नाही केलं, काही प्लॅनिंग नाही केलं. मी बोलत बोलत गेलो, सरळ गेलो. यांचं तिकडे पुढे आहे ना ते आपलं बाउंड्रीच्या बाहेर तिकडे गेलो. अरे आता दुनिया आहे सगळं. अरे अरे लपवायचं काय त्याच्यामध्ये, लपवायचं काय. तुमच्याकडे टॉवर लोकेशन सगळं आहे. फटाफट फटाफट आम्हाला पकडलं तिकडे, म्हणजे माहीत पडलं. नाकाबंदी केली तिकडे, आय जीला सांगितलं नाकाबंदी करा. अरे पण मी पण काहीतरी कितीतरी वर्ष काम केलंय ना, मला पण माहित आहे नाकाबंदीतून कसं निघायचं असतं ते. त्यामुळे बघा तुम्ही आता माझ्याकडून सगळं काढून परत काय ते खाजगी मध्ये सांगेन, नाही तर मग तुम्ही पण तसं कराल. मग भुजबळ साहेब, भुजबळ साहेब जेव्हा बेळगावला गेले होते ना ते वेश बदलून गेले होते. आणि तिकडे गेल्यावर त्यांनी त्यांच्या लोकांनी ते पोलिसला मारलं कर्नाटकच्या. आणि मारल्यानंतर नंतर आमची 100 लोकांची तुकडी गेली. बाकी लोकांना सगळ्यांना ते बसमध्ये सोडून जंगलात सोडत होते. बोले शिवसेना काय, शिवसेना के लोक आहे हे, धर उपट मार मार मारले त्या लोकांना. आणि डायरेक्ट जेलमध्ये टाकलं बेल्लारी. 100 लोक आम्ही 40 दिवस आत जेलमध्ये यांच्यामुळे, भुजबळ साहेबांमुळे. आणि आम्ही जिकडे जेलमध्ये गेलो होतो ना तिकडे आतमध्ये, हे अगोदर मला वाटतं जामीन तुम्हाला झाला हा, तिकडे बोले आतमध्ये तिकडे बोले ये भुजबळ आहे ना, भुजबळ उसने इधर बहुत मारामारी किया आहे. मग आम्ही जेलमध्ये होतो तिकडे काय केलं त्यांनी, त्याला रविवारची अंडी भेटायची आणि नॉनव्हेज. आम्ही गेल्यावर तेही बंद करून टाकलं त्यांनी. बोले इनको खुद देणे का नाही. आणि पार त्यांनी हलाल. 40 दिवस आमची हालत खराब झाली तिकडे. पण आम्ही घाबरलो नाही, डगमगलो नाही. आणि आम्ही आमचं काम केलं. तेव्हा दिघे साहेबांनी तेव्हा 1-1 लाख रुपयाचं काहीतरी प्रत्येकाला जामीन काहीतरी होता वाटतं. मग तो त्यांनी पैसे, तेव्हा कुठले पैसे कोणाकडे, 100 लोकांना म्हणजे 1 कोटी रुपये लागले होते त्यावेळेस. मग ते म्हणजे भुजबळ साहेब मी तुम्हाला नंतर सांगेन कसं गेलो ते, आता नको. त्यामुळे हे जे काही घडलेलं आहे, हे घडलेलं जे आहे आपल्याला मी सांगतो, याच्या मागे एक विचार आहे, हिंदुत्वाचा विचार, बाळासाहेबांचा विचार. आम्ही हिंदुत्व म्हणजे अबू आदमी इथे माझे मित्र आहेत. अन्य धर्मियों का हम लोग अनादर नहीं करेंगे, उनका सम्मान करेंगे हम. इस राज्य में सभी जाति पाति के लोग हैं, उनको लगना चाहिए ये राज्य हमारा है, ये आम जनता का राज्य है, ये पब्लिक का राज्य है, ऐसा हम लोग करेंगे. और मेरे साथ तो बड़े बुजुर्ग अनुभवी तजुर्बे वाले आदमी है इधर बैठे. परिस्थिती काय झाली दादा, नाही नाही काय नाही, आमचं ट्युनिंग बरोबर आहे. अहो दादा एक मिनिट तुम्ही एक लक्षात घ्या, ते जेव्हा पत्रकार परिषद घेतली फडणवीस साहेबांनी, तिथे बाजूला मी उभा होतो. बरं हे काय ते काय मला आणि त्यांना माहित होतं काय होणार आहे ते, बरोबर ना. आमचे सगळे आमदार लोक टांगलेला जीव होता, काय होत आहे एक नंबर करत होते. मुला अरे थांबा, ते सगळा मोठा पक्ष आहे तो, आपण छोटे लोक आहे त्यांच्या समोर. आणि तिथे मोदी साहेब ते तर जगाला त्यांनी आपल्या काबूमध्ये करून ठेवले, आपण तर छोटे छोटे लोक आहे बोललो. तर बोले दादा शांत राहा बोललो, प्रेमाने सगळं होईल. त्यांना तर माहित होतं काय होणार आहे. मग प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी सांगितलं एकच शपथविधी होईल, बरोबर ना, एकच शपथविधी होईल. आणि ते खुश होते कारण त्यांना काय माहित होतं ना सगळं काय करायचं ते. कारण आम्ही विचार कुठला घेतला आहे,
बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा, दुसरं काय घेतलंच नाही. त्यांचा आणि अजेंडा आमचा सेम आहे. उलट आता त्यांचे 115 आणि आमचे 50, 165. आता तुम्हाला सांगतो दादा, तुम्ही मगाशी म्हणाले की तुम्ही गेले ते निवडून येणार नाहीत, पण आम्ही कुठे गेलो आहे? जे पूर्वी गेले ते विरुद्ध पक्षात गेले, जे हिंदुत्वाचा ज्यांनी विरोध केला त्या पक्षाकडे गेले. आम्ही ज्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला आहे तिकडे आम्ही गेलो आहे. त्यामुळे तुम्हाला मी सांगतो दादा, 165 नाही, आम्ही दोघं मिळून 200 लोक निवडून आणणार. आमच्या लोकांना मी सांगितलं, त्यांना सांगितलं, अरे काय होईल, उद्या चिन्ह काय भेटणार? अरे बोल सोडा सगळं, आपण शिवसेना आहे, शिवसैनिक आहोत. जिथे लात मारू तिथून पाणी काढू. तुम्ही काळजी करू नका, 50 मधला एकही माणूस मी पडू देणार नाही. आणि भाजपचे जे लोक आहेत, जे 115, आम्ही दोघं मिळून 200 करणार. हा शब्द आहे या सभागृहामध्ये. आणि ते नाही केलं तर आम्ही गावाला शेती करायला जाईन. शेती. आणि मला आता एक माझा छोटा नातू एकदम फुल टाइम पास आहे. माझी तीच संपत्ती आहे. माझे दोघं गेले, आता मला एक त्याच्यामुळे एक माझ्या कुटुंबामध्ये एक वेगळे पण झाला फुल, म्हणजे एकदम. म्हणून मी थोडा लवकर पण जायला लागलो त्याच्यामुळे. तर हा ही वैचारिक लढाई आहे, ही स्वार्थाची लढाई नाही. म्हणून आम्हाला फार असं हे असं, म्हणजे आता बघा, बाळासाहेबांचं एक हे होतं बघा. बाळासाहेबांनी काय म्हटलं होतं, शिवसेना कधी काँग्रेस राष्ट्रवादीला बरोबर घेऊन सरकार बनवणार नाही. ज्यांनी वाजपेयी सरकार पाडलं त्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस जे कोणी असतील त्यांना कधीच जवळ घेणार, असं बाळासाहेब मी नाही म्हटलं, भुजबळ साहेबाला माहीत आहे, ते होतं तेव्हा तिकडे. काँग्रेस राष्ट्रवादी आमचा शत्रू आहे, शत्रूच राहील. मी आहे म्हणून शिवसेना आहे. जेव्हा मी नसेन तेव्हा शिवसेनेची काँग्रेस झालेली असेल. मी शिवसेनेची काँग्रेस बनवून देणार नाही. जेव्हा असं वाटेल, असं होत आहे, तेव्हा मी माझं दुकान बंद करीन. हे बाळासाहेबांचे शब्द आहेत. हे बाळासाहेबांचे शब्द आहेत. त्यामुळे मी आपल्याला सांगतो की आम्ही कुठलाही असा वेगळा विचार केलेला नाही. आम्ही शिवसेना आहोत. 2/3 मेजॉरिटीमध्ये आम्ही होतो. आज 40 कुठं गेला तो एक माणूस आपला? आहे संतोष बांगर, त्याला मी बोलवलं नाही, त्यांनी मला फोन केला. मला फोन करायला घाबरत होता तो, बोले अरे कसं बोलणार. तर मग सांगू का? तर मग त्यांनी फोन केला रात्री 1:30 फोन केला. तर फोन केला नाही, तसं काय चोरी लपण्यासारखं काय नाही. ते म्हणाले मला यायचं आहे, माझी चूक झालेली आहे, आणखी 3-4 लोक आहेत, त्यांचंही मत असंच आहे. मी बोललो बघ, असं खोटं आपल्याला काय करायचं नाही. आम्ही तिकडे होतो, ते बोलत होते 10 आमच्या संपर्कात, 4 आमच्या संपर्कात, 15 आमच्या संपर्कात, 20 आमच्या संपर्कात. मी बोललो नावं तर सांगा, मी पाठवून देतो परत. कारण नितीन देशमुखला मी पाठवलं, कुठे आहे का? गेला तो, गेला. तुम्हा त्याला सांगितलं नितीन देशमुखला, तो म्हणाला मला आईची तब्येत खराब आहे आणि मला परिवाराला भेटायचं आहे. मी त्याला 2 कार्यकर्ते दिले आणि त्याला सुखरूप पाठवला, स्पेशल विमान करून पाठवलं. बोललो जा बाबा, तुला असं जोर जबरदस्ती मी ठेवणार नाही. बरं, जोर जबरदस्ती कसं करणार? मी सुरुवातीला गेलो तेव्हा माझ्याकडे 29-30 लोक होते, नंतर 20 लोक आले ना मागून, त्याला कसं जबरदस्ती मी त्याला का बंदूक लावून आणलंय? ते स्वतःच्या मर्जीने आले, एका विचाराने ते आलेत. त्यांनी ठरवलं की आता आपल्याला, आपण जे सुरुवातीला 2.5 वर्षापूर्वी चूक केली ती आपण दुरुस्त करूया. आपण एकत्र लढलो निवडणूक, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष. पण तिकडे जेव्हा तुम्ही दादा म्हणालात की यांचे 120-115 असताना तुम्हाला कसं दिलं, शिवसेनेला कसं दिलं, एकनाथ शिंदेला कसं दिलं, पण मग तुम्ही 100 होते, मग आमचे 56 होते, मग तुम्ही आम्हाला कसं दिलं? आणि 2004 साली तर यांचे जास्त होते काँग्रेस. 2004 साली काँग्रेसपेक्षा तुमचे जास्ती होते, तरी काँग्रेसने घेतलं.
हे कसं आहे ह्याच्यामध्ये आपल्या ह्याचा आता मी सांगतो तुम्हाला आम्ही 50 लोक फक्त पन्नास लोक आम्ही आणि हे 115 बघा भाजपच्या बद्दल तुम्ही सगळे लोक बोलत होते अरे भाजप म्हणजे सत्तेसाठी काही करेल काही पण कर कुठल्याही थराला जाईल ईडीची चौकशी करतील सीबीआय करतील पण बघा ह्या सगळ्या घटनाक्रममध्ये कोणाला एकाला तरी टाकलं का जेलमध्ये टाकलं का टाकलं नाही टाकलं बरोबर कारण त्यांना ते करायचं नव्हतं त्यांना हे लढाई प्रेमाने जिंकायची होती आता 50 लोक आम्ही असताना ते 115 आता त्यांनी ठरवलं की बाबा हे पोरं जे आलेत हे सगळे लोक आलेले आहेत हे एका विचाराने बाळासाहेबांच्या विचाराचे सगळे लोक आहेत बाळासाहेबांच्या भूमिकेतून आलेत हिंदुत्वाचा विचार घेऊन आलेत तर आता ह्यांना आपल्याला ताकद द्यायला पाहिजे आता तुम्ही मला सांगा त्यांना जर पाहिजे असतं तर त्यांनी घेतलं असतं मी पण काय बोलू शकलो नसतो पण त्यांनी ठरवलं की त्यांच्याबद्दल जे काय लोक अँटिसिपेट करत होते पब्लिक परसेप्शन तयार केलं होतं अरे भाजपचाच मुख्यमंत्री होईल त्या आमदारांना सगळ्यांना पण वाटत होतं भाजपचं पण वरिष्ठ तुमच्या नेतृत्वाने विचार केला हे हिंदुत्वाची एक ताकद जर आपली जवळ आली तर आपले 150 नाही 200 लोक येतील निवडून पुढच्या टायमाला आणि जर आपण जर असे वेगवेगळे राहिलो असतो तर अजितदादाने तर 100+ टार्गेट ठेवला होता आणि जयंत पाटील तर सगळे बोलत होते जिकडे सभेला जात होते तिकडे बोलले पुढचा आमदार राष्ट्रवादीचाच होणार त्यामुळे आमचे सगळे चलबिचल होत होते बोले अरे काय आघाडीत आहे आपण कशात आहे बोले पुढचा आमदार त्यांचाच होणार बोले होऊ शकतो ना त्यांचा अरे बाबा आमदार म्हणजे मुख्यमंत्री तो नंतर ना 100 झाल्यावरच मुख्यमंत्री होणार ना मग 100 टार्गेट त्यांनी फायनल केलं होतं बरोबर काही ठिकाणी जयंतराव सांगायचे तुम्ही शिवसेनेमध्ये आपलं NCP मध्ये या आता आमचे काही पोरं बघा ते जयंत चंद्रकांत पाटील कुठे आहे रे तिकडे ते जे तालुका प्रमुख उपाध्यक्ष उपजिल्हा प्रमुख आता पण ते खडसेंच्या भीतीने आणि पोलिसांच्या भीतीने 6 महिने बाहेर वॉन्टेड आहेत आता त्यांना मी सांगितलंय आता मी मुख्यमंत्री आहे आणि देवेंद्रजी माझ्या सोबत आहेत त्यामुळे तुला चिंता करायची नाही ये लवकर ये आणि सांगली तो आहे सर रे तर ते सांगलीचा माणूस बघा जयंतराव सांगलीचा अनिल बाबर त्रस्त आहेतच पण ते माहित आहे जयंतरावांना एक आमच्या माणसाला मोक्का लावला बरोबर एक तो पोरगा त्याचा काय संबंध नव्हता तडीपारी केली सगळं केलं मारणारा माणूस वेगळा पण त्याला टाकला आतमध्ये मी सांगितलं आमच्या वरिष्ठांना परंतु DG ने सांगितलं ते असं आहे तसं आहे तसं आता फक्त मी असतो तर मी काय सांगितलं असतं बाबा हा कार्यकर्ता हा निर्दोष आहे त्याला याच्यामधून निर्दोष आहे त्याला बिलकुल दोषी धरू नकोस आणि उलटा मला रिपोर्टिंग कर ते फाईल रद्द करून बरोबर अशीच पद्धत आहे ना हे गृहमंत्री होते गृहमंत्री निर्दोष माणसाला आत घालू शकतो का घातला त्याला आणि नंतर जयंतराव तुम्हाला माहित आहे का नाही माहित नाही पण त्यांच्या घरात त्यांच्या कुटुंबाकडे आपले लोक गेले बोलले तू राष्ट्रवादीत ये तुझं हिअरिंग लावतो आणि तुझा रद्द करतो मग का तुम्हाला माहित आहे असं नाही म्हणत मी पण तो जिल्हा प्रमुख आहे ना तो जिल्हा प्रमुखचं नाव काय रे आनंदराव असा ओक्साबोक्षी रडत होता माझ्याकडे काय मिळालं शिवसेनेला सत्तेमध्ये तडीपाऱ्या खोट्या केसेस वॉन्टेड काय मिळालं काहीच नाही मिळालं या सत्तेचं शिवसैनिकाला काय मिळालं काहीच नाही मिळालं ते माझ्याकडे येऊन रडायचे मला म्हणायचे आम्हाला सत्ता असून आम्हाला उपयोग नाही तुम्ही एकटे आमचं ऐकता आता मी मोकळाच असल्यामुळे ऐकत बसतो सगळ्यांचं बोले दुसरा कोण नाही आता मला काय फुल टाइम असतो मी रात्री उशिरा 2-3 वाजता जातो घरी ऐकत बसतो तर बोले एकच माणूस तुम्ही आमचं दुखणं ऐकताय मग मी त्यांना नगरविकासकडून 1 कोटी 2 कोटी असे पैसे निधी द्यायचो मी त्यांना बाबा ठीक आहे तुमच्याकडची कामं करा ठीक आहे पण त्यांना सांभाळायला पाहिजे होतं सत्तेचा फायदा जो आहे शिवसैनिकाला मुळाशी कार्यकर्त्याला जिल्हा प्रमुख तालुका प्रमुखाला शाखा प्रमुखाला विभाग प्रमुखाला व्हायला पाहिजे होता मी एकटा जेवढा माझ्याकडून व्हायचं तेवढा मी करायचो पण एकटा मी काय करणार मला पण मर्यादा आहेत ना
मग ती जे आहे ते तेवढं मी कर केलं. पण आज ज्या पद्धतीने दादा म्हणाले मगाशी की शिवसैनिक जे आहेत, शिवसैनिक तुम्हाला मी सांगतो, आम्ही भूमिका घेतली जेव्हा त्यांना कळली आता ही भूमिका बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची आहे, ही कुठली वेगळी नाही आहे. आता तुम्ही बघा त्यांच्या मनामध्ये काय आहे. आम्हाला ऍफिडेव्हिट घ्यायला गरज लागत नाही त्यांचं. तुम्हाला मी सांगतो की बिलकुल ते मनाने आमच्या बरोबर आहेत. मी अजून तो प्रयत्न केला नाही, कारण तुम्ही आम्हाला याच्यात अडकवून ठेवले. रोज कोर्टामध्ये जाता, आज 9:30 पण कोर्टात तुमचे माणसं गेले, दिल्लीच्या सुप्रीम मध्ये, परवा पण गेले, तेरवा पण गेले. अरे ते कोर्ट म्हणाला तुम्ही एकाच विषयावर का बार बार येत आहे, तुम्ही 2/3 मेजॉरिटी आहे, या देशामध्ये कॉन्स्टिट्यूशन आहे, नियम आहेत, कायदे आहेत, हे मोडून 11 तारखेला जे काय ते बघू. आता आम्ही इकडे अध्यक्ष बसलेत, हे आपले एक हे तालिका अध्यक्ष आहेत, ते जे बसलेत ते आता नियमाने बसले सगळे. तुम्ही सहकार्य केलं, परंतु दुसरे लोक कोर्टातच चालले सारखं. आता त्यामुळे आम्ही इथे अडकलोय, इथून फ्री झाल्यावर मग सगळं बाकीचं बघतो. तर याच्यामध्ये ओ आवाड साहेब त्यांना काय सांगू नका तुम्ही. तर गमतीचा भाग आहे. तर याच्यामध्ये मिळालं काय दादा, आम्ही तुम्हाला एकच म्हणजे आमचं एवढंच म्हणणं होतं की सत्तेचा फायदा जो आहे हा तळागाळातल्या शिवसैनिकाला झाला पाहिजे. कारण उद्धव साहेब मुख्यमंत्री आहेत, उद्धव साहेब मुख्यमंत्री आहेत, तर साहजिक आहे, अपेक्षा आहे, शेतकऱ्यांना अपेक्षा आहे, कष्टकऱ्यांना अपेक्षा आहे, आमच्या तळागाळातल्या शिवसैनिकांना अपेक्षा आहे. आज परिस्थिती काय, त्याला स्वतःच्या पायावर उभं करायला हे सरकार मध्ये मुख्यमंत्री असताना सत्ता असताना नाही करू शकत, मग कधी करणार. पण मी आपल्याला सांगतो, जेवढे शिवसैनिक आहेत या महाराष्ट्रातले जे पदाधिकारी आहेत, हे सरकार जे आहे युतीचं सरकार आहे, हे बाळासाहेबांच्या नावाचं सरकार आहे. याच्या माध्यमातून त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. बिलकुल जेवढं काय त्यांना आपल्याला मदत करता येईल त्या त्या माध्यमातून मदत करू. तसा आमचा शिवसैनिक खंबीर असतो, सक्षम असतो, तो कधी घाबरत नाही. त्याला एकदा भूमिका, आता ठीक आहे रोज तुम्ही आमच्याबद्दल काय काय सांगाल, गद्दार. आता काय पोस्टर बिस्टर आमचे काय जाळून झालेत, आता काय जाळत नाही कोण, संपले ना. त्यामुळे आम्ही कुठेही काय त्याच्यावर कुठे ऍक्शन रिॲक्शन दिली नाही. शेवटी बघा आम्ही 50 लोक आहे, प्रत्येक ठिकाणी एक प्रत्येक जण एक एक 1.5-1.5 70-70 80-80 हजार मतं घेऊन निवडून आलेला आहे. आणि प्रत्येकाकडे स्वतःचे 1,000-2,000 लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, दबंग आहेत सगळे. पण आम्ही ते शस्त्र बाहेर काढलं नाही. कोणाशी लढायचं, भास्करराव कधी रक्तपात होऊ देणार नाही एवढं लक्षात ठेवा. आणि आम्ही शिवसैनिक आहोत आणि बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, परंतु एक मर्यादा, मर्यादेपेक्षा जास्ती टॉलरेट पण करता येत नाही, सहन करता येत नाही, हे मी आपल्याला सांगतो. मी मुख्यमंत्री आहे म्हणून माझ्या कधी डोक्यामध्ये कधी हा विचार येणार नाही, अविचार येणार नाही. मी अजून पण आमच्या लोकांना सांगतो, अरे मी मुख्यमंत्री झालोय की नाही मला माहीतच नाही अजून. मी त्यांना सांगितलंय तुम्ही 50 लोक आहे ना सगळेच मुख्यमंत्री आहात, आणि आता उरलेले आमचे 115 हे पण मुख्यमंत्री, कारण त्यांचा हक्काचा माणूस आलेला आहे. ते माझ्याकडे पत्र घेऊन येतात, ते म्हणतात याच्यावर लिहा, म्हणजे लिहायचं नाही, फोन करतो लगेच डायरेक्ट कलेक्टरला, चलो त्यांचं हे काम करून टाका, विषय संपला. हे लिखापडी बिकापडी बंद, त्याला टाइम लागतो. तपासून सादर करा, याच्यामध्ये खूप वेळ जातो जयंतराव, आता डायरेक्ट कार्यवाही करा, तरच 200 होणार आम्ही. त्यामुळे सिस्टीम आपल्याला बदलायला लागेल. या सत्तेचा वापर सर्वसामान्य माणसाला झाला पाहिजे, शेवटच्या घटकापर्यंत या योजना पोहोचल्या पाहिजेत. तुम्ही जलसंपदा खातं तुमचं एकदम चांगलं आहे, ते आता काय का कुठे रखडले ते सांगा, तेही आपण पूर्ण करू, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जे सांगाल ते करू. भुजबळ साहेबाचं पण काय, ते थोडंसं आता काय आमचं
आमचा कांदे इकडे सुहास कांदेला आपण सांभाळूया, त्याला टेन्शन घेऊ देऊया नको. शेवटी काय लोकांचंच काम करायचं ना आपल्याला, कोणाचं आपलं पर्सनल काम आहे. आणि मला तर काय वैयक्तिक स्वार्थ नाहीच आहे. मी काय कधी माड्या बांधल्या, मोठे फाईव्ह स्टार हॉटेल बांधले किंवा काय प्रॉपर्टी घेतली, माझं काहीच नाही आहे का हो आवड साहेब, काय माझं काय आहे का. त्यामुळे मी आपल्याला एकच सांगतो याच्यामध्ये, अजितदादा मगाशी म्हणाले त्या बाबतीमध्ये मी सगळं नीट हे केलं, पण अजितदादा ज्या पद्धतीने बोलत होते, पहिलं पण एकदा तुम्ही बोलले शिवसैनिक असा करतो तर रस्त्यावर उतरतो, म्हणजे शिवसैनिकांची निष्ठा जी आहे तुम्ही बरोबर सांगितली, पण कधी शिवसेनेची भूमिका धोरण सोडून जर दुसरीकडे गेले तर तो पकडतो आपल्याला. पण तुम्ही जसं असं म्हणजे बोलत होता की तुम्ही एकदम कट्टर 40 वर्षाचे शिवसैनिक आहात असं तुम्ही बोलत होता आता. चांगलं आहे ते. शेवटी आपण बघा, आपण दोस्त मित्र आहोत, काही प्रॉब्लेम नाही. कधी आपली मैत्री काही आपली, कधी आपण कुठे इकडे असलो तिकडे असो, कधी पण इकडे पण येऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे काही चिंता नाही. आपल्याला कुठेही असलो तरी सुद्धा एकनाथ शिंदे, तुम्हाला माहीत आहे मी कधीही नगरविकास खात्यामध्ये कधी दुजाभाव केला नाही. भारतीय जनता पक्षाला मी आमदारांना जास्ती पैसे देत नव्हतो, थोडे थोडे देत होतो, कारण सगळ्यांचा वॉच होता हा एक भाजपला किती पैसे देतो. पण आता तुमचा सगळा बॅकलॉग भरून काढणार पूर्ण. त्यामुळे तो काही ती काय अडचण नाही. पण कागद जास्ती झाले, ते कागद जाऊ दे. हा तर आता एकच सांगतो मी, हे सरकार जे स्थापन झालेलं आहे हे बाळासाहेबांच्या विचारांचं, आमच्या गुरुवर्य दिघे साहेबांचा आशीर्वाद आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमची संख्या कमी असताना मोदी साहेबांनी याला आशीर्वाद दिला. मोदी साहेब मला बोलले, मला म्हणाले शपथ घ्यायच्या आधी, बोले एकनाथजी अच्छा काम करो, ये राज्य को आगे बढाओ, ये राज्य को प्रगति पथ पे लेके जाओ, ये राज्य का सर्वांगीण विकास करो, आपको किसी भी चीज की कमी हम होने नहीं देंगे. आणि अमित शाह साहेब की म्हणाले, ये हम लोग तो पुराने मित्र है, शिवसेना भाजप युती पहले से है, आप चिंता मत करो, आपके पीछे हम चट्टान की तरह खड़े हैं. अरे भास्कर राव जे खरं आहे ते बोलायला पण हिम्मत लागते ना. हे अंदर से अंदर की आवाज आहे. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष JP नड्डा साहेब तेही पाठीशी आहेत, त्यांना मी धन्यवाद दिलेत, आताही देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात मोठे कलाकार आहेत. आम्ही कधी भेटायचो ते आमच्या लोकांना कळायचं नाही, सगळे झोपल्यावर मी जायचो, सगळे उठायचे आधी मी परत जायचो. अरे थांबा, त्याला घाई लागले तुम्हाला. परंतु एकच मी सांगतो, या सगळ्या ह्याच्यामध्ये खूप आम्ही म्हणजे एवढ्या खालच्या लेवलला जाऊन आरोप केले, अगदी म्हणजे कोणाला काय टपरीवाला, कोण चहावाला, कोण भाजीवाला, कोण रिक्षावाला, काय काय म्हणाले, पण आम्ही ती पातळी सोडली नाही. शेवटी आपल्याला मी सांगतो, सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला आलेलो नाही. आमच्या मागे कुठली राजकीय पार्श्वभूमी नसताना आज एवढा इतिहास घडलेला आहे. का सर्वसामान्य माणूस मुख्यमंत्री नाही होऊ शकत? हे सरकार कोणासाठी आहे? हे साध्या साध्या सगळ्यांसाठी आहे, टपरीवाल्यासाठी आहे, कष्टकऱ्यासाठी आहे, शेतकऱ्यासाठी आहे, रिक्षावाल्यासाठी आहे, कुठल्या सगळ्या
सगळ्या भाजीवाल्यासाठी आहे, सगळ्यांसाठी आहे हे सरकार। सर्वसामान्यांचं सरकार आहे, प्रत्येकाला वाटेल हे माझं सरकार आहे। तुम्ही असं आम्हाला हिनवताय काय? व्यवसाय करणं काय गुन्हा आहे? प्रामाणिक हे करायला मोदी साहेबांना पण असंच म्हटलं त्यावेळेस, चायवाले आणि चायवाले म्हणून त्यांना हिनवलं। ती पार्टी आता संपत चालली की नाही ज्यांनी हिनवलं ते? आहे का बाकी आता पार्टी? आहे का आता चालत? संपत चालली ना ती। म्हणजे मोदी साहेबांच्या विरुद्ध जो बोलतो त्याला जनता त्याचा हिसाब किताब बरोबर करून टाकते। आज आपल्याला मी सांगतो सगळ्या पंतप्रधानांच्या बद्दल, इंदिरा गांधींच्या बद्दल पण खूप आम्हाला आदर होता। पण मोदी साहेबांनी, तुम्ही म्हणाल आता लगेच मुख्यमंत्री पद दिल्या लगेच गोडवे गायला लागला, असं नाही। मोदी साहेबांनी आपल्या देशाची इज्जत जी आहे, देशाचा मान सन्मान आहे, पुऱ्या विश्वामध्ये आपल्या देशाची कीर्ती पसरवली की नाही? पसरवली की नाही? बरं, आमच्या बाळासाहेबांनी काय परिवर्तन नाही, सत्य बोलतोय बाबा, ऐकायला शिक जरा, सत्य बोलतोय। तर हे बघा सुनील प्रभू, तुम्ही काल काय म्हणाले? नाही एक मिनिट, पहिलं मी सांगतो, विसरून जाईन। बाळासाहेबांचं काय म्हणणं होतं? मला या देशाचं एक दिवस पंतप्रधान बनवा, बोलले होते ना? मी बोले काश्मीर मधला 370 कलम हटवून टाकतो असं म्हणाले होते, बरोबर? ते अमित शाह साहेबांनी केलं, 370 हटवलं की नाही? म्हणजे आपला अजेंडा जो आहे हा बाळासाहेबांचा आणि हिंदुत्वाचा अजेंडा कोण चालवतोय काय कळलं का? कोणाला कसं कुठे बटन दाबले आणि काय 370 कलम हटवलं? पण हे सगळं सांगण्याचं एवढं तात्पर्य आहे। तुम्ही बोला आता एकनाथ शिंदे लगेच एकदा बदलली कशी भाषा, पण असं नाही। जे वस्तुस्थिती आहे तेव्हा मला मर्यादा होत्या बोलायच्या, जसं अमित शाह साहेबाची आणि माझी थोडी अगोदरपासून थोडी ओळख होती। त्यांनी मला एकदा म्हटलं होतं त्यावेळेस, तुम्हाला 2014 वेळेस बोले, अरे जे आप लोग बार बार हारे हुए सीट है ना जो, वो तो एक्सचेंज कराओ, उद्धव जी को बताओ 10-15 लोग लेके जाके, और उनको जो बार बार हारती है सीट वो तो चेंज करो, तेव्हा म्हणाले होते मला। तर हे सगळं जे आहे हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे। सुनील प्रभू काल काय म्हणाले की त्यांना दुःख झालं मी इकडे बसलो, ते म्हणाले हे इकडे बसायला पाहिजे होते, पण जेव्हा ते बसत होते तेव्हा विरोध कोणी केला त्यांना? अरे आपल्या पक्षाने केला ना, असं काय करतात? आपल्या पक्षाने केलं ना? अरे ज्या वेळेस युतीचं सरकार 2019 बनत होतं त्यावेळेस देवेंद्रजीच मुख्यमंत्री बनणार होते, तेव्हा हेच बनणार होते मुख्यमंत्री, आणि त्यामुळे ऐका ऐका त्यामुळे बाकी आता मी मला वाटतं बस झालं ना आपलं, नंतर कधीतरी आपण उरलेलं बोलूया। तर आपल्याला मी सांगतो असं जरी असलं किती शक्ती ताकद सगळ्या गोष्टी आणि स्थिर सरकार जे आमचं 170 ते आणखी वाढत राहील संख्याबळ, तरी वाढलं तरी सुद्धा आपण एक लक्षात ठेवा, हे सरकार सूडबुद्धीने काम करणार नाही, आकसबुद्धीने काम करणार नाही। तुम्ही घेतलेले निर्णय सरसकट आम्ही बदलणार नाही। ज्याच्यामध्ये चुकीचं काही झालं असेल, अनावश्यक काही गोष्टी घडल्या असतील, तेवढ्यापुरतं आम्ही दोघं जण देवेंद्रजींनी आम्ही दोघं बसून त्याच्यावर ठरवू, पण एक कुठल्याही पद्धतीने आमच्या डोक्यामध्ये गची बाधा कधी येणार नाही। आम्ही जे कार्यकर्ते आहोत ते कार्यकर्तेच राहणार आहोत, त्यामुळे आपण विरोधी पक्ष म्हणून असं कधी मनाला आवडसाहेब वाटून घेऊ नका की काही आमच्याकडून तुमच्यावर चुकीचं काम होईल, बिलकुल होणार नाही। आणि जे आहे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार, या राज्याचा सर्वांगीण विकास करणारं सरकार, या ठिकाणी जे मेट्रो प्रकल्प असतील, समृद्धी हायवे असेल, पुणे रिंग रोड असेल, मुंबई गोवा हायवे असेल, हे सगळे जे काही प्रकल्प आहेत, हे सगळे प्रकल्प जे आहेत हे मार्गी आपण लावू, या राज्याला प्रगतीपथाकडे घेऊन जाऊ, केंद्राची आपण मदत घेऊ आणि या राज्याचा सुजलाम सुफलाम करू। आपण आपल्याला मी एवढंच सांगतो, मला वाटतं आपण सगळ्यांनी मिळून आता जे काय आहे ॲक्सेप्ट केलं पाहिजे। शेवटी लोकशाहीमध्ये नंबर्स आणि बहुमताला महत्त्व असतं। इकडे बहुमत कालही बघितलं आपण, आजही बघितलं, कालच्यामध्ये एक आणखी भर पडली, असं भर पडत पडत जाईल, पण तुम्ही कबूल केलं पाहिजे, ॲक्सेप्ट केलं पाहिजे की बाबा हे बहुमताचं सरकार आहे,
आमच्याकडून चुकीचं कधी काही होणार नाही एवढी आपल्याला मी खात्री या ठिकाणी देतो आणि आपल्याला ते कुठे गेला एक भरत आमचे गोगावले आहेत त्यांचं मुख्य प्रतोद त्यांनी हे केलंय की ते रायगड किल्ला ही आमची अस्मिता आहे आणि ज्या हिरकणीने इतिहास घडवला तो हिरकणी गाव वाचवण्याकरिता शासनाच्या माध्यमातून 21 कोटीचा या ठिकाणी निधी या ठिकाणी मी त्याची घोषणा करतो आणि एक आपण एक निर्णय हा चांगला घेतोय त्याचबरोबर जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती वाढल्यावर माननीय प्रधानमंत्री महोदयांनी केंद्रीय कर कमी केला होता परंतु इतर राज्यांनी काही ठिकाणी वॅट कमी केला होता त्यांनी विनंती केली होती की सर्व राज्यांनी वॅट कमी करावा तर काही राज्यांनी केला होता परंतु महाराष्ट्राने काही 5 पैसे देखील आपण कमी केले नव्हते तर हे आमचं युतीचं सरकार हा गॅस केलेला युतीचं सरकार जे आहे नवीन सरकार जे आहे हे सरकार या वॅट कमी करण्याचा निर्णय लवकरात लवकर करून टाकेल आणि लोकांना जो दिलासा जो देण्याचं काम आहे कॅबिनेटमध्ये करायला लागेल ना पण आम्ही करायचं ना पण चालेल ना त्यामुळे तो देखील निर्णय आम्ही आणि शेतकरी या राज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आहे बळीराजा त्याच्या बांधावर सगळे जो लोक जाऊन त्यांची विचारपूस करत असतात आपले सगळे लोक गेले दादा भुसे पण जात होते तिकडे तर त्याला त्याच्या जीवनामध्ये देखील सुखाचे समृद्धीचे आनंद दिवस यावे म्हणून त्याच्यासाठी राज्य सरकार एवढं करेल की शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र या ठिकाणी आम्हाला करायचं आहे त्यासाठी विरोधी पक्षाचं सगळ्यांचं योगदान सहकार्य या ठिकाणी आम्हाला लागेल आपण दोघंही मिळून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हातात हात घालून आपण काम करूया दादा तुमची माझी मैत्री आहे जयंतरावांची पण आहे भुजबळ साहेब तर आमचेच होते पहिले आणि ते आवडतं तो आपलाच माणूस आहे त्यामुळे सगळे नाना पटोले काय आपले बाबा आहेत सगळे बाळासाहेब थोरात आहेत सगळ्यांचं मी नाव घेत नाही टोपे साहेब टोप देतो ना ते लगेच करतो टोपे साहेब आहेत आता ग्रामविकासनी मला पण मदत केली आहे ना आणि आमचे उपाध्यक्षांनी पण खूप मदत केली आम्हाला सगळ्या म्हणजे नियमानुसार कामकाज चालवलं त्यामुळे सगळ्यांचा मी आभारी आहे आमच्या शिवसेना पक्षाचे आमदार आहेत त्यांचाही मी आभार आहे अपक्ष आमदार जे आहेत आता त्यांची नावं घेत नाही आप्पा आहेत इथे आप्पा आहेत बच्चू कडू आहे आणि जोरगेवार वगैरे सगळे आशिष आहे भोंडेकर आहे क्षितिज आहे सगळे राजेश आहे सगळ्या अपक्षांचं सहयोगी पक्षांचं तुम्हाला मी सांगतो आप्पा तुम्ही जे म्हणालात आता तुम्हाला इथून पुढे शिकायत का मौका नाही मिलेगा आणि मी सगळ्यांचे खूप खूप ज्यांनी ज्यांनी या अभिनंदनपर याच्यामध्ये भाषण केलं आणि माझ्याबद्दल चांगलं थोडं वाईट पण बोलले तरी आभार मानतो मी तर सगळ्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आपल्याला मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो आणि आज मला आपण जे काही इथे सगळ्यांनी प्रेम दिलेलं आहे आपण जो काय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे आणि आपले सगळे पहिल्या रांगेचे सगळे सिनियर मंडळी दादा आहेत विखे पाटील आहेत तिकडे हा सगळ्यांचं अरे गणेश नाईक साहेब सगळ्यांचंच आपल्या युतीचे जे सगळे आमदार आहेत नेते आहेत यांचं देखील मी मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो मनापासून आपल्याला आपल्या सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद बातमीला सत्यता आधार म्हणजे निर्भीड विचार.